इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे मात्र बाबासाहेब पुरंदरेंशी सहमत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू पदपातशाह किंवा आजच्या अर्थानं हिंदुत्ववादी राजे नव्हते, ते व्यापक अर्थानं मराठा साम्राज्याचे राजे होते. आणि इथं मराठा हा शब्द जातीवाचक नाही हे लक्षात घेतलं पाहिजे असं कोकाटे म्हणालेले. बाबासाहेब पुरंदरे जे छत्रपती शिवाजीराजेंचा उल्लेख हिंदू पदपातशाह करतात हे अत्यंत चुकीचं आहे, अनैतिहासिक आहे आणि इतिहासाचं मिसइंटरप्रिटेशन करणार आहे. छत्रपती शिवाजीराजेंच्या काळातील जी महत्वाची संदर्भ साधनं जे देशकावली, शिवभारत, राधा मध, विलास चंपू, पर्णाल प्रोद्गणाख्यान आणि कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहिले शिवचरित्र, यामध्ये छत्रपती शिवाजीराजेंचा उल्लेख हिंदू राजा, हिंदू पातशाह, हिंदू राष्ट्रवाद अशा पद्धतीचा नाही. या उलट कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहिलेले शिवचरित्र आहे त्यामध्ये कृष्णाजी आनंद सभासद असं म्हणतात, हा मराठा पातशाह इतका मोठा छत्रपती झाला ही काही सामान्य गोष्ट झाली नाही, जे मराठा पातशाह झाला ही असामान्य गोष्ट आहे असं सभासदांना वाटतं. छत्रपती शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी जी सरदारांना पाठवलेली पत्र आहेत त्या पत्रामध्ये देखील राजाराम महाराज असं म्हणतात की मराठा राज्याची दुरे धरून म्हणजे स्वाभिमान बाळगून मराठा धर्माचे रक्षण करणे हे तो स्वामी कार्य आहे. म्हणजे मराठा धर्म असाच उल्लेख छत्रपती शिवाजीराजेंचे सुपुत्र राजाराम महाराज असे करतात. मग हिंदू, हिंदू राष्ट्रवाद, हिंदू पातशाही संकल्पना आल्या कधी, तर या सगळ्या संकल्पना आधुनिक आहेत. ध्रुवीकरणाचं राजकारण करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू पतपातशाह किंवा हिंदुत्वादी संघटनांनी ही संकल्पना वृद्धिंगत केलेली आहे, रूढ केलेली आहे आणि बाबासाहेब पुरंदरे ज्या विचारधारेतून आलेले आहेत त्या विचारधारेच्या चौकटीमध्ये शिवचरित्र बसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी जी सरदारांना पाठवलेली पत्र आहेत त्या पत्रामध्ये देखील राजाराम महाराज असं म्हणतात की मराठा राज्याची दुरे धरून म्हणजे स्वाभिमान बाळगून मराठा धर्माचे रक्षण करणे हे तो स्वामी कार्य आहे. म्हणजे मराठा धर्म असाच उल्लेख छत्रपती शिवाजीराजेंचे सुपुत्र राजाराम महाराज असे करतात. मग हिंदू, हिंदू राष्ट्रवाद, हिंदू पातशाही संकल्पना आल्या कधी, तर या सगळ्या संकल्पना आधुनिक आहेत. ध्रुवीकरणाचं राजकारण करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू पतपातशाह किंवा हिंदुत्वादी संघटनांनी ही संकल्पना वृद्धिंगत केलेली आहे, रूढ केलेली आहे आणि बाबासाहेब पुरंदरे ज्या विचारधारेतून आलेले आहेत त्या विचारधारेच्या चौकटीमध्ये शिवचरित्र बसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.